तिकडे एक व्हिडिओ शूट पण चालू आहे. याच स्टेडियमवर पोर्टुगल फ्रान्स यांच्या मॅचेस होणार आहेत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. दिस इज द पुणे फ्री स्टाइलर, चैतन्य देशपांडे. आज दुसरा दिवस आहे, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आत्ता चाललोय एज्युकेशन सिटी स्टेडियमला. आमचं VST आहे, म्हणजे व्हेन्यू स्पेसिफिक ट्रेनिंग. तर व्हेन्यूला जाऊन आम्हाला आज ट्रेनिंग देणार आहेत की मॅच डेला काय काय करायचं आहे. सो चला निघूयात, एज्युकेशन सिटी स्टेडियमला भेटूयात. तर एज्युकेशन सिटी स्टेडियमला चाललोय आत्ता आम्ही, आणि हा एरिया खूपच हायटेक आहे. म्हणजे हे कुठल्याही मेट्रोमध्ये आम्ही असं पाहिलेलं नाही आहे. हे आपण फक्त एअरपोर्टवर बघतो, आणि इकडे बाकी दोहाच्या बाकी कुठल्याही मेट्रो स्टेशनवर हे असं नाही आहे, पण इथे आहेत. हे एज्युकेशन सिटी स्टेडियम आहे, इथे आम्ही आलो आहे. आम्ही इथे व्हॉलंटिअरिंग, आमची ड्युटी इथे आहे एज्युकेशन सिटी स्टेडियमला. स्टेडियमच्या बाहेरच एक छोटंसं ट्रेनिंग ग्राउंड आहे. एज्युकेशन सिटी हा जो एरिया आहे हा खूप हायटेक एरिया आहे. इकडे ट्रॅम्स वगैरे पण चालतात, जसं तुम्ही बघू शकता ही ट्रॅम लाईन आहे. सध्या त्यांनी बंद केली आहे, वर्ल्ड कप असल्यामुळे स्टेडियमची ट्रॅम लाईन त्यांनी बंद केलेली आहे. पण बाहेर आपण सिटीमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. स्टेडियमच्या बाहेर अत्यंत गरम आहे, पण स्टेडियमच्या आत प्रॉपर थंड आहे. म्हणजे असं वाटतं की AC लावलाय. हे सगळे स्टेडियम जे कतारचे आहेत ते असेच आहेत, प्रॉपरली व्हेंटिलाइज आणि थंड छान वाटतं, गार वाटतं एकदम. इथे आता आमचं ट्रेनिंग होईल, सगळे व्हॉलंटियर इथे बसलेले आहेत. कळेलच थोड्या वेळात काय काय सांगणार आहेत, काय काय दाखवणार आहेत, आणि आम्हाला काय करायचंय मॅच डेच्या दिवशी तेही आम्हाला आता सांगतील. सेशन आमचं कम्प्लीट झालेलं आहे, सगळं स्टेडियम बघून झालंय बाहेरून आणि आतून दोन्ही. आता इथे एक आमचा फोटो काढला जाईल सगळ्यांचा, मस्त फोटो सेशन होईल. अजून एक विशिष्ट गंमत म्हणजे स्टेडियमच्या आत स्मोकिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे लायटर्स वगैरे घेऊन जायलाही अलाउड नाही आहे. त्यामुळे ह्यांनी लायटर्स इथे लावून ठेवलेत, आणि असं तुम्ही बाहेर येऊन स्मोक करू शकता. एज्युकेशन सिटीमध्ये खूप जास्त युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामुळे त्याला एज्युकेशन सिटी म्हणलं जातं. आणि हे स्टेडियम एज्युकेशन सिटीमध्ये लोकेटेड आहे, म्हणून त्याला एज्युकेशन सिटी स्टेडियम असं म्हणलेलं आहे. इकडे आठवड्याची सुरुवात रविवारी होते आणि सुट्टी शुक्रवारी आणि शनिवारी असते. ऑलमोस्ट सगळेच स्टेडियम आतनं एअर कंडिशन्ड आहेत. कतारच्या अजून काही गोष्टी म्हणजे मेट्रो फुकट आहे, बसेस 24/7 फुकट आहेत, आणि मेट्रो 3 AM ते 6 AM फक्त बंद असते. अजून एक गंमत म्हणजे इकडच्या मेट्रोमध्ये, इकडच्या बसेसमध्ये वायफाय आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला फक्त रजिस्टर करायला लागतं, तुम्हाला OTP येतो, तो OTP टाकला की तुमचं वायफाय कनेक्ट होतं, ते पण अगदी फ्री ऑफ कॉस्ट. मॉलमधनं बाहेर पडल्या इकडे ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तिकडे सुपरस्टार जे प्लेयर्स आहेत, नेमार इकडे बघितला तर सॉन आहे, ह्यांचे फोटोज लावलेले आहेत. Thank you.
आज यांनी इथे फिफा फॅन फेस्टिवल लॉन्च केलेलं आहे. फॅन फेस्टिवलच्या आत आम्हाला जायचं आहे. गर्दी खूप जास्त आहे, लोक अजूनही चाललेली आहेत. आम्हाला आत जायला मिळेल का नाही मिळेल माहिती नाही, पण आम्ही ट्राय तर नक्कीच करणार आहे. बघूयात काय कसं जमतंय. ऍटमॉस्फिअर खूप क्रेझी आहे आत. फायनली आम्ही आत आलोय. माझी एक बॉटल होती ज्याच्यामुळे मला परत बाहेर जायला लागलं. इथे फिफाचं स्टोअर आहे, इथनं एंट्रन्स आहे, क्राऊड आहे, इथे स्टेज आहे, फुल पार्टी सीन चालू आहे, आम्ही सगळे मजा करतोय. We're training soon. Keep an eye out for the skills. I'm going for you, man. I'm going for you. You know how it is. He can try. हा इकडे तुम्हाला वरती ड्रोन शो दिसतोय, ते बघा नकमेक केलेला आहे. Oh my goodness! Oh my God.
फॅन फेस्ट जे आज चालू आहे तिकडे जागा फुल झाली आहे, त्यामुळे हे लोक पण दुसरीकडे चाललेत, आमचं आज एन्जॉय करून झालंय, त्यामुळे आम्ही पण आता परत चाललोय अकोमोडेशनला. हा व्लॉग बहुतेक मी इथेच एंड करणार आहे, आपण उद्या सकाळी भेटू. मी सर परत आलोय रूम वर, आजचा दिवस इथेच संपलाय, मी म्हणलेलं व्लॉग संपूयात आपण, कारण की खूप दमलोय, पण तरी म्हणलं परत एकदा आल्यावर शांतपणे रूम मध्ये व्लॉग एंड करावा. सो गाईज थँक्यू सो मच, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा व्हिडिओ, शेअर करा मित्रांबरोबर. आपण उद्या सकाळी भेटूया, उद्या एक फन ऍक्टिव्हिटी आहे, दमलोय खूप त्यामुळे माहिती नाही उठीन का नाही वेळेत, पण उठलो तर आपण जाऊया. उद्या भेटू, गुड नाईट. हे बघा ही एवढी लाईन आहे मेट्रो मध्ये जायला, तिथे पण लाईन आहे.